धुळे महानगरपालिकेमध्ये आज दोन बँडिकूट मॅनहोल क्लिनिंग रोबोटचे उद्घाटन. खासदार सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमपांडे, अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या रोबोटची एकूण किंमत 79,69,666 रुपये आहे. हे रोबोट चालवण्याचे कंपनीकडून प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यानंतर हे रोबोट धुळ्यातील ड्रेनेजमध्ये उतरून घाण साफ करणार आहे, अशी माहिती धुळे मनपाचे आयुक्त अजित शेख यांनी दिली. सीएसआर फंडमधून मिळालेले आहे 100% आपल्याला फंड जो आहे बीपीसीएल कंपनी मार्फत देण्यात आलेला आहे. आणि आपल्याकडे जे ड्रेनेज लाईन्स आहेत एक्झिस्टिंग काही आहे अस्तित्वातले, आणि आपण त्या नवीन ड्रेनेज लाईन सुद्धा आपलं काम चालू आहे. तर ह्या दोन्ही याच्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होणार आहे. कारण आज लोक जे मॅनहोलमध्ये उतरतात त्या ठिकाणी अतिशय घाण अशा परिस्थितीमध्ये त्यांना काम करावं लागतं, म्हणजे अतिशय किळस वाहणं म्हणू आपण, अशा परिस्थितीमध्ये त्यांना काम करावं लागतं. त्या ठिकाणी मलमूत्र असतं, त्या ठिकाणी गॅसेस तयार होतात, पॉयझनस गॅसेस तयार होतात, अनेक ठिकाणी डेथसुद्धा होतात, लोकांना वेगळेवेगळे रोगसुद्धा लागतात. तर ह्या सगळ्यापासून मुक्ती मिळण्यासाठी जो केंद्र शासनाने एक कायदा तयार केलेला आहे की लोकांना यापासून मुक्ती मिळावी आणि त्याचं तिथं जास्तीत जास्त मेकॅनिकल वापर व्हा, या दृष्टीनं आपण बीपीसीएल या कंपनीकडं विनंती केली होती. डीपीआर पाठवला होता, त्यांनी सीएसआरमधून आपल्याला दोन मशीनसाठी फंड दिलेला आहे, सुमारे 84 लाख फंड दिलेला आहे. आणि आपण केरळची जी कंपनी आहे त्यांनी हे प्रॉडक्ट तयार केलेले आहे, त्यांच्याकडून हे प्रॉडक्ट घेतलेले आहे. आज त्यांचं उद्घाटन दोन वर्षापूर्वी तिरुवनंतपुरम येथे 9 तरुण अभियंत्यांनी गेन रोबोटिक्स कंपनीच्या माध्यमातून कोळीच्या आकाराचे बँडिकूट हे मॅनहोल क्लिनिंग रोबोट तयार केले होते. हा रोबोट मॅनहोल मध्ये उतरवला जातो. सुरक्षित अंतरावरून एक व्यक्ती देखील हा रोबोट ऑपरेट करून ड्रेनेज लाईन साफसफाईचे काम करू शकतो. त्याचप्रमाणे सर्व ऑपरेशन मॉनिटरद्वारे सुद्धा आपल्याला पाहता येतात. जागर जनस्थानसाठी राजश्री मोरे, धुळे.